राज्यामध्ये महाविकास आघाडी वर्धा पॅटर्न राबवणार आहे, त्यासाठी अनेक मतदारसंघामध्ये उमेदवारांची देवाणघेवाण करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. आणि यासाठी महाविकास आघाडीच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत. नेमका वर्धा पॅटर्न काय आहे, त्याचा महाविकास आघाडीला कसा फायदा होणार आहे, बघूया एका रिपोर्टमधून. राज्यात महाविकास आघाडीचा वर्धा पॅटर्न. विधानसभेत उमेदवारांची देवाणघेवाण होणार. अनेक मतदारसंघात वर्धा पॅटर्न राबवणार. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत सुद्धा विजयासाठी महाविकास आघाडी राज्यात वर्धा पॅटर्न राबवणार आहे. त्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरू करण्यात आली आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही, त्या ठिकाणी तीनही पक्ष मिळून सक्षम उमेदवार देणार आहे. त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी तिन्ही पक्ष घेणार आहे. तोच पॅटर्न आता राज्यभर राबवला जाणार आहे. सरकार आपलं आलं पाहिजे आणि त्यासाठी उमेदवारांची कुठे जर देवाणघेवाण करता येत असेल तर ती निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत. महाविकास आघाडीतील वर्धा पॅटर्न नेमका आहे तरी काय, त्यावर एक नजर टाकूया. लोकसभेला वर्ध्याची जागा शरद पवारांच्या पक्षाला मिळाली होती, मात्र शरद पवारांकडे वर्ध्यासाठी सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या अमर काळेंना पवारांनी पक्षात घेतलं. अमर काळेंना उमेदवारी देऊन वर्धा लोकसभा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जिंकली. नागपूर पूर्व विधानसभेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केला, मात्र ती जागा काँग्रेसनं सोडली नाही तर त्या ठिकाणी वर्धा पॅटर्न राबवला जाऊ शकतो. तसंच पुण्याच्या पर्वती मतदारसंघातही काँग्रेसचे आबा बागुल यांना शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून तिकीट मिळू शकतं. काँग्रेसकडे अनेक चांगले उमेदवार आहेत, परंतु कसं आहे, हे नेते ठरवतील की साधारणतः उद्या सीट ती समजा काँग्रेस पार्टीकडे राहिली तर काँग्रेस पार्टीमध्ये कोण उमेदवार द्यायचं जेणेकरून 100% आपल्याला निवडून येण्याची खात्री राहील. महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून आणणं हाच तिन्ही पक्षांचा अजेंडा आहे. त्यामुळे विधानसभेत जागा एका पक्षाकडे गेली असेल आणि त्या ठिकाणी सक्षम उमेदवार नसेल तर जागांची देवाणघेवाण करण्याचा पॅटर्न राबवला जाणार. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.